ते बघा, त्या ठिकाणी जो प्रकार घडला त्याची काही आम्ही त्याला काही योग्य म्हणत नाही, समर्थन करत नाही, पण त्यामध्ये जाणीवपूर्वक आता हे महाराष्ट्र शांत अशांत करण्यासाठी आणि त्याच्यावर पॉस्को सारखा केस त्याच्यावर जे सॉलिड केस केली आहे, फास्ट ट्रॅक सरसाठी वकिलाची नेमणूक केलेली आहे. जे काही सरकार म्हणून तातडीने निर्णय करायचे होते ते तातडीने निर्णय सरकारने केलेले आहे. आणि ही घटना होतात त्या दुर्दैवीच असतात, पण ताबडतोब पोलिसांनी आणि प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केलेली आहे. अजून 4 ते 5 जण फरार आहेत. नाही नाही, त्याच्यात 4 लोक होते, त्याच्यात 4 लोकांना अटक केलेली आहे आपल्याकडे माहिती. नाही, 7 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातले 2 अगोदर अटक केले होते, त्यांना हे पुन्हा 2 वाढवण्यात आलेले, जी नंतर त्यांची जे भाऊ जाऊन त्यांनी ते काय धमकावलं. त्यामुळे असं नाही आहे, फरार केले तरी त्यांच्यावर पोलीस भाजपाने संघ परिवाराने आंदोलन केलं होतं, आंदोलन होतो, कारण आम्ही आंदोलनात मी पण होतो ना, कोण होतो तुम्ही सगळेजण असाल, मी पण तिथे होतो. म्हणजे तुम्ही आंदोलन केल्यामुळं तातडीने सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली. खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आणि याचे PDF टाईपचं आहे, मी सगळ्यांना व्हॉट्सअप करतो आपल्या प्रेस ग्रुपवर. वन टू वन घ्यायचं असेल तिथं ऍडमिनिस्ट्रेशनने जे एफर्ट घ्यायचे होते, पोलिसांनी जे एफर्ट घ्यायचे होते ते घेतले गेले नाही, त्यामुळे ह्या आंदोलनाला उद्रव होता. तेच तर दुर्दैव आहे की त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या पोलीस आणि ज्या स्वतः महिला अधिकारी होत्या त्यांनी जी असंवेदनशीलता दाखवलेली आहे त्यामुळे जनतेचा त्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे. पण त्यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई ही करण्यात आलेली आहे, त्यांना पाठीशी घातलेलं नाही. त्या कारणामुळे झालं असेल तर मग विरोधकांवर राजकारण करण्याचा आरोप कसा करतो? जे काही स्वरूप त्या ठिकाणी तयार करण्यात आलं ते काही म्हणजे लगेचच एवढ्या तात्काळ होण्यासारखं नाही आहे. ते ठरवून केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी केले गेलेले षडयंत्र आहे. तुम्ही असं काय बघता की सरकारला बदनाम करण्यासाठी हे होतं, कारण की ठिकठिकाणच्या पत्रकार पक्ष घेतल्या जात आहे आपल्याकडनं की हे गेलंय उद्रेक झालेला आहे, काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहिती आहे. न्यूज कव्हर करायला गेलेल्या महिला पत्रकारांना सुद्धा आमदारांनी काय भाषा वापरलेली आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे. त्या विषयावर होत नाही की उद्रेक होत नाही. इथं पण संभाजीनगरमध्ये पण अशा स्वरूपाची एका तरुणीने आत्महत्या केली, त्यावेळी या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले होते, त्यातही काही भाजपचे पण होत असतील, परंतु ते नागरिक म्हणून उतरलेले होते या ठिकाणी सुद्धा. आणि या ठिकाणी पण त्यांनी हातामध्ये बॅनर वगैरे आणले होते, त्याचा एक आमदारांनी व्यक्त केली होती. असं असताना सगळं राजकारण असं का वाटतं तुम्हाला? नाही, ज्या पद्धतीने त्यातली जी काही मॉब सायकोलॉजी होती किंवा जो काही ठीक आहे उद्रेक म्हणून आपणही पक्षविरहित किंवा सरकारविरहित विचार केला, एक या समाजामध्ये वावरणारे नागरिक म्हणून ती घटनेचे समर्थन आपण करूच शकत नाही, आपल्याही डोक्यामध्ये संताप येतोच. पण ज्या पद्धतीने ती मॉब सायकोलॉजी त्या ठिकाणी तयार करण्यात आली किंवा ज्या पद्धतीने त्यांनी ते ॲग्रेशन दाखवलं ते निश्चित प्लॅन होतं किंवा टार्गेट करण्यासारखं, आणि सरकारला नाव बोटं गाल बोटं लागतील किंवा महाराष्ट्र अशांत होईल अशा पद्धतीचंच होतं. एक मिनिट, असा विषय आहे की आता हे बोलले की संभाजीनगरचा विषय बोलला, जी संवेदनशील गोष्ट आहे तिथे सगळ्या पक्षांनी एकत्र होऊन आपण त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही पण स्वतः होतो, पण सुप्रिया सुळे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांनी याच्यावर काही स्टेटमेंट ट्विट किंवा स्टेटमेंट दिलं नाही. कारण इतका त्यांचा उत्साह असतो प्रत्येक गोष्टीवर बोलायचा, पण संभाजीनगरच्या पूजा सोनवणेच्या बद्दल का ते बोलले नाही? कारण ते सिलेक्टिव्ह नॅरेटिव्ह सेट करतात, सिलेक्टिव्ह करतात. त्यांनी का वत्सूलच्या केसबद्दल त्यांनी बोलले नाही? हा एक विषय आहे. राज्यात अशा जेव्हा घटना होतात तेव्हा कायदा सुव्यवस्था दुरुस्त करणे हा पक्ष म्हणून किंवा एक सत्ताधारी म्हणून तुमची भूमिका असायला पाहिजे. पण अशा घटना घडल्यानंतर आपण त्यांच्या काळात घडलेल्या घटनांची यादी वाचून दाखवतो. नाही, आता अध्यक्ष बोलले त्या पद्धतीने आणि मी सुरुवातच त्या पद्धतीने केली की ज्या सुप्रिया ताईंच्या मेहबूब शेख त्याच्यावरती आरोप आहे तरी देखील तुम्ही त्याच्या त्या केसमध्ये किंवा ज्या काही घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या तेव्हा साधं तुम्ही एखादं म्हणजे त्याचा निषेध करण्यासाठीचं सुद्धा स्टेटमेंट देत नाही. आपल्यापैकीच ज्या पश्चिम बंगालची घटना मागच्या आठवड्यात घडली तेव्हाही त्यांना विचारण्यात आलं, त्याच्यावरती त्यांनी मौन धारण केलं होतं आणि आत्ताच एवढं काय संवेदनशीलता होती. जेव्हा आपला जो निरभयाचा निधी त्यातून स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये जे काही सुरक्षा रक्षक आहेत गाड्या ज्या आहेत त्या सुप्रिया त्यांच्या ताफ्यातल्या ह्या आपल्या
महिलांच्या निर्भया फंडातल्या आहेत. हाच न्याय जर द्यायचा ठरलं तर बदलापूर घटनेवरती भाजप सुद्धा आंदोलन करायला पाहिजे. त्यामध्ये आमचे लोक होते ना तिकडे आंदोलनात नाही, शांततेने. हे बघा, आंदोलन आम्हाला निषेध करायचा आहे आणि ही घटना चुकीची आहे, महिला प्रोटेक्ट झाल्या पाहिजे, ही भावना आमची सगळ्यांची. सगळ्यात अगोदर आमच्या प्रदेशाध्यक्ष तिथे गेले. अशी आहे बोलू द्या, हे बघा, ह्या घटनेचं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा कुणीही समर्थन करणारच नाही. पण आता आमच्या सरकारने तात्काळ कारवाई केली, ज्या पोलिसांनी गिरीश महाजन त्या ठिकाणी सगळी परिस्थिती शांततेने हाताळण्यासाठी गेले, आमच्या प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी बदलापूर घटना यावरती यापूर्वी जेव्हा अशा घटना घडायच्या तेव्हा भाजप गाव तांडा वस्ती शहर क्रांती चौक सगळीकडे आंदोलन करायचा जोरा. बदलापूर प्रकरणात भाजपनं असं काहीच केलं नाही, रस्त्यावर कुठे आले नाही असं त्यांनी. तुम्ही विरोधी वाटा असंच काय केलं असतं यावेळेस. आम्ही सुद्धा ही घटने ह्या घटनेचं आम्ही काही समर्थन करत नाही आहे आणि कारवाई झालेली आहे. आता पोलिसांना जे त्या ठिकाणचे अधिकारी सस्पेंड केलेले आहेत ते तातडीने हा जो काही आरोपीवरती फास्ट ट्रॅकमध्ये सगळे काय खटला चालवण्यात येणार आहे त्याला तात्काळ शिक्षा होणार आहे. त्यामुळे सगळं काही होत आहे सरकार. ह्याला जोडून एक विषय असा आहे की वारंवार अशा घटना घडत आहेत. तुम्ही म्हटलं आता अधिकाऱ्यांची संवेदनशीलता होती, मग गृह मंत्रालय कुठेतरी कमी पडतंय, कायदा सुव्यवस्था राखायला असं वाटत नाही का, किंवा पकड त्यांची कमी होती. नाही आता त्या परिस्थितीला एक महिला त्या ठिकाणी अधिकारी असताना सुद्धा काय हे केलं त्याच्यावरती नंतर तपासणी होईल, त्यांना खुलासा विचारला जाईल, पण तात्काळ ॲक्शन गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे. पण पकड कमी होती असं दिसतंय का? नाही तसं नाही. बघा, जाणीवपूर्वक जर गृहमंत्र्यालाच टार्गेट करायचं हा जर उद्देश विरोधकांचा असेल तर त्यांनी अशा पद्धतीच्या खेळ्या ते चालू ठेवणार. ठीक आहे, बदलापूर घटनेमध्ये गृहमंत्र्याने तातडीने ऍक्शन घेतली, मात्र संभाजीनगरमध्ये एक मुलगी आत्महत्या करते, त्याचे दोन आरोपी पकडले जातात, पाच आरोपी फरार होतात, दुसऱ्या दिवशी ते आरोपी तलवार बंदुका घेऊन त्या मयताच्या घरी जाऊन धमक्या देतात. या प्रकरणात का बरं गृहमंत्री लक्ष घालत नाही? त्यावरती सुद्धा तीन तीन दिवस रस्त्यावर लोक अटक केलेली आहे, त्यावरती सुद्धा लक्ष आहे. स्थानिक पोलिसांवरती किंवा तिची कारवाई व्हायला पाहिजे जी बदलापूर दुसऱ्या दिवशी ते आरोपी जाऊन पुन्हा तलवार घेऊन हे करतात की आज जेल कल बेल पुराणा खेळ अशा पद्धतीत धमक्या त्यात व्हिडिओ आहे. या प्रकरणी गृहमंत्र्याने घ्यायला पाहिजे का? अटक झालेली आहे, अध्यक्ष त्या घटनेबद्दल सविस्तर सांगतील. बदलापूर जसं तुम्ही कंपॅरिझन करता की त्या काळी देखील अशा घटना घडल्या होत्या या आणि टार्गेट तशीच घटना. आता मुंबईची घटना मोठी आणि औरंगाबादची घटना छोटी असे म्हणू शकतो का आपण? गृहमंत्र्यासारखी दोन्ही सर्व आणि दोन्ही महिला सारख्याच असल्या पाहिजे ना. बघा, सगळ्या महिला सगळ्यांसाठी सारख्याच असतात, परंतु त्या ठिकाणी जे काही राजकारण केलं गेलंय तुम्हाला चुकीची माहिती आहे की ताबडतोब त्याला आरोपीला अटक करण्यात आली.